कोरोनाची साथ आणखी दीड दोन वर्ष राहील पण शैक्षणिक पदवी आयुष्यभर साथ देणारी आहे तसंच ती विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी फार मोठी गुंतवणूक आहे अशी प्रतिक्रिया आज शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर नितीन करमळकर यांनी व्यक्त केली त्यातून त्यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा झाल्याच पाहिजेत असं मत व्यक्त केलं शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षणतज्ञ डॉक्टर नितीन करमळकर यांची नियुक्ती झाली आहे आज मावळते कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांच्याकडून करमळकर यांनी प्रभारी कुलगुरू पदाची सूत्र स्वीकारली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना करमळकर यांनी आपली स्पष्ट मतं व्यक्त केली प्रभारी कुलगुरू पदाचा जो कालावधी मिळेल त्याचा उपयोग शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सत्कारणी लावला जाईल असं ते विशेषतः शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं जो प्रयत्न असेल तो निश्चित असेल आणि एक लक्षात आले जसं सगळ्यांच्या गोष्ट की जेव्हा हे संकट आपल्यावर आलेलं आहे तेव्हा मला मी नेहमी प्रत्येक भाषणात सांगतो की आपलं शिक्षण तोकडं पडलेलं आहे ह्याचा सगळ्या मुकाबला करत असताना आपण कुठेतरी कमी पडतो आहे आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा सर्व जो आपला अभ्यासक्रम आहे त्याला रिव्हिजिट करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये बेसिकली या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव झाला पाहिजे राज्यातील अकरा अकृषी विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा शासनानं रद्द केल्यात त्यावर शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत बहुतांश शिक्षणतज्ज्ञांनी या परीक्षा झाल्याच पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे दोन दिवसांपूर्वी पुण्यातील चार नामांकित शिक्षण संस्थांनी या परीक्षा घ्याव्यात अशी भूमिका मांडली आहे याबाबत डॉक्टर नितीन करमळकर यांना विचारता त्यांनीही परीक्षा झाल्या पाहिजेत अशी भूमिका घेतली कोरोनाची साथ एकाद वर्ष राहील पण शैक्षणिक पदवी विद्यार्थ्यांना आयुष्यभर साथ देणारी आहे ती त्यांच्या भावी आयुष्यासाठी फार मोठी गुंतवणूक आहे अशी प्रतिक्रिया दिली पण मुलांच्या हिता हो निर्णय असला पाहिजे कारण कोविड दीड वर्ष राहील दोन वर्ष राहील मग डिग्री हे मुलावर आयुष्यभर राहत असते आणि त्याचा कुठेतरी विचार करू आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करू दरम्यान प्रभारी पदाची सूत्र डॉ करमळकर यांनी स्वीकारताच कुलसचिव विलास नांदवडेकर यांच्यासह सर्व मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं डॉ करमळकर यांचं बरंचसं शिक्षण कोल्हापुरात झालं असून कोल्हापूरशी त्यांचा निकटचा संबंध आहे